समृद्धि स्पोर्ट्स क्लब ची कार्यकारिणी जाहीर, राजू प्याटी अध्यक्ष तर संजय सावंत यांची सचिवपदी निवड। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल। नुकत्याच जिल्हा परिषद समोरील समृद्ध हॉटेल येथे समृद्धी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सोलापूर अंतर्गत समृद्धी स्पोर्ट्स क्लब सोलापूर सन 2023-24 ची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यामध्ये अध्यक्षपदी राजू प्याटी तर सचिवपदी संजय सावंत यांची निवड करण्यात आली। यामध्ये उपाध्यक्ष रामचंद्र दत्तू, उपाध्यक्ष राजन सावंत, कार्यकारी अध्यक्ष शोएब बेगमपुरे, कार्याध्यक्ष सुरेश भोसले तर खजिनदारपदी चंद्रकांत सुरवसे यांची निवड करण्यात आली असे समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे सचिव संजय सावंत यांनी प्रसिद्धीस दिले आहे। या सहविचार सभेमध्ये सन 2022-23 घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धा व उपक्रम याविषयी आढावा घेण्यात आला। सन 2023-24 घेण्यात येणाऱ्या स्पर्धा व उपक्रम यासंबंधी धोरण निश्चित करण्यात आले। या सहविचार सभेत समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे प्रमुख सल्लागार अजित संगवे यांची खो खो असोसिएशनच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल कार्यकारी अध्यक्ष शोएब बेगमपुरे यांनी गेल्या वर्षी गुंटूर आंध्र प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल कुमारी प्रणाली लेंडवे हिने खुल्या गटात नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय सेपक टकरा स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व केले। याबद्दल अनम रंगरेज हिने विजयवाडा आंध्र प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल या चौघांचा समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला। सन 2023-24 शूटिंग बॉल, ॲथलेटिक्स, खो खो, सेपक टकरा या खेळात रफिक दिवान, व्यंकप्पा शेंडगे, पुंडलिक कलखांबकर व रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या खेळ प्रकारातील सहसचिव पदावर विशेष कार्य केल्याबद्दल चौघांचा अभिनंदनचा ठराव घेण्यात आला। खजिनदार चंद्रकांत सुरवसे यांनी विजापूर रोड येथे व्यावसायिक तत्वावर क्रीडा क्लब सुरू करण्याविषयी सूचना मांडल्या, क्रीडा समस्याविषयी निवेदन देण्यासंदर्भात चर्चा झाली। या सहविचार सभेचे प्रास्ताविक सचिव संजय सावंत यांनी केले तर रामचंद्र दत्तू, गणेश पवार, अजित संगवे, राजू प्याटी यांनी मार्गदर्शन केले। शेवटी कार्यकारी अध्यक्ष शोएब बेगमपुरे यांच्या आभारानंतर सभेची सांगता झाली। मी संजय सावंत, सचिव समृद्धी स्पोर्ट्स क्लब सोलापूर, माझ्यासोबत राजकुमार कोळी, सहसचिव समृद्धी स्पोर्ट्स क्लब सोलापूर। आज दिनांक जिल्हा परिषद गेट समोर समृद्ध हॉटेल या ठिकाणी समृद्धी स्पोर्ट्स क्लबची सहविचार सभा झाली। समृद्धी स्पोर्ट्स क्लब, समृद्धी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सोलापूर अंतर्गत समृद्धी स्पोर्ट्स क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे। या समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी प्राध्यापक राजू प्याटी व सचिवपदी संजय सावंत यांची निवड करण्यात आलेली आहे। तसेच उपाध्यक्ष म्हणून रामचंद्र दत्तू, प्रशासन उपाध्यक्ष राजन सावंत, उपक्रम तसेच कार्यकारी अध्यक्षपदी शोएब बेगमपुरे, कार्याध्यक्षपदी सुरेश भोसले व खजिनदारपदी चंद्रकांत सुरवसे यांची निवड करण्यात आलेली आहे। तसेच सर्व कार्यकारिणी सचिव संजय सावंत यांनी डिक्लेअर केले आहे। या सहविचार सभेमध्ये सन 2022-23 या वर्षातील सर्व स्पर्धा व समृद्धी स्पोर्ट्स क्लबने राबवलेल्या सर्व उपक्रमांचा आढावा घेण्यात आला। तसेच यावर्षीचे नवीन धोरण स्पर्धा व उपक्रमाच्या संदर्भामध्ये ठरवण्यात आले। तसेच समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे प्रमुख सल्लागार अजित संगवे यांची खो खो असोसिएशनच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला। तसेच गेल्या वर्षी जवळपास 3 राष्ट्रीय खेळाडू या समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून घडलेले आहेत। शोएब बेगमपुरे यांनी गुंटूर येथील आंध्र प्रदेश या ठिकाणी राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलेले आहे। तसेच प्रणाली लेंडवे
हिने नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय पत्रकार स्पर्धेमध्ये यश मिळवलेलं आहे। यावेळी सदस्य जीवन इंगळे, बसवराज धायगांडे, तुळशीराम शेतसंधी, सलीम करणकोट, चेतन भनगुंडी, भीमराव राठोड, दीपक काळे, संदीप गुंड, राहुल हजारे, मनोहर बेडगनूर, संतोष पुजारी, अरुण जाधव, दत्ता वानकर, वसंत कांबळे, विठ्ठल बिले, संतोष दळवी, महिला प्रतिनिधी रेणुका बुधारम, अनुराधा थोरात, अमोलिका जाधव, शुभांगी पवार, विद्या वरडुळे, भाग्यश्री गुंड, अस्मिता निंबर्गी, अल्फिया शेख, मोनिका हिरापुरे आदींची उपस्थिती होती। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।